नमस्कार, आपण आठवड्यातून 3 दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दररोज 45 मिनिटे क्रियाकृती असतील, ज्यामध्ये उपस्थिती, पुनरावृत्ती, गाणे, गोष्ट, अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल. आता आपण आठवड्यातून 3 दिवस मुलांसोबत कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत त्याची माहिती घेऊया. चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून शुभ दीपावली बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून होला हुपरिंग किंवा टायर फिरवण्याची क्रियाकृती करून घ्या. यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. आता मुलांना रांगोळी काढण्यास शिकवा. यानंतर मुलांना त्यांचे आवडते बालगीत अभिनयासह बोलण्यास प्रोत्साहन द्या. यानंतर झाडांच्या पानांचे तोरण बनवायला शिकवा. यानंतर सर्वांनी मिळून वर्ग सजवा. शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा. बुधवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम बोलण्याची सूचना द्या. आता मुलांकडून लपाछपी खेळ खेळून घ्या. यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. त्यानंतर पझल सोडवण्यास शिकवा. आता मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट सांगण्यास प्रोत्साहन द्या. यानंतर एक मुलगा आणि एक मुलगी यांची जोडी बनवा. सर्व जोड्यांना काही रबर बँड द्या. आता मुलांच्या केसांना रबर बांधायचं आहे. जो गट सगळ्यात जास्त रबर बांधेल तो गट जिंकेल. आता अंक वाचन करून घ्या. शेवटी मुलांना घरी जाताना त्यांच्या वहीवर चित्र काढून द्या. मुलांना चित्र मोजून योग्य अंक लिहिण्याचा गृहपाठ द्या. शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती. हजेरी. मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या. यानंतर मुलांसमोर आरसा ठेवा. आता मुलांना एक एक करून आरशासमोर यायचे आहे आणि आरशामध्ये बघून तयार व्हायचे आहे. आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा. यानंतर मुलांच्या लक्षात असलेले काही अंक आणि अक्षर वहीवर लिहिण्यास सांगा. यानंतर कागदाचा जहाज बनवण्यास शिकवा. आता एक होती परी खूप खूप गोरी बालगीत करून घ्या. यानंतर जमीन, बोर्ड किंवा वहीवर आवडीचे चित्र काढण्यास सांगा. मुलांनी काय चित्र काढले ते नक्की विचारा. आता अक्षर वाचन घ्या. शेवटी मुलांचा गृहपाठ तपासा. मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.